जगातील सुंदर शहरांमधील एक असे नेदरलँडमधील ॲम्स्टरडॅम सिटी येथे आज आम्ही आलो आहोत. ॲम्स्टरडॅम ही नेदरलँडची राजधानी आहे. ॲम्स्टरडॅमचे खरे सौंदर्य आहे ते इथले कॅनल्स आणि त्या कॅनल्सच्या साईडला असणाऱ्या इमारती या त्यांच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात. आम्ही सुद्धा ॲम्स्टरडॅम सिटी सेंटरला गेलो. तिथे आमची ॲम्स्टरडॅमची कॅनल क्रूज होती. या ठिकाणी खूप साऱ्या मूवीजचे शूटिंगही झालेले आहे. हॅनिकन फॅक्टरीच्या इथेही कॅनल क्रूज होती. क्रूजची सफारी करताना ॲम्स्टरडॅममधील ऐतिहासिक इमारती व इतर वास्तू आम्हाला पाहायला मिळत होत्या. ॲन फ्रँकचे घरही इथे आम्हाला पाहायला मिळाले. सफारी झाल्यावर आम्ही चीज अँड क्लॉक शू फॅक्टरी इन रेमब्रांट एरिया इथे गेलो. ॲम्स्टरविंग विलेजच्या इथे चीज कसे बनवले जाते, त्यात किती प्रकारचे चीज असतात, चीजमध्ये व्हेज नॉन व्हेज इत्यादी याची माहिती आम्ही घेतली, प्रोसेस पाहिली. तसेच क्लॉकशू कसे बनवतात, त्याची काय प्रोसेस आहे, खूप साऱ्या व्हरायटी तिथे आम्हाला पाहायला मिळाल्या. तिथे सगळं काही पाहून फिरून झाल्यानंतर
आम्ही तिथे चीज आणि इतर सोविनियर्स खरेदी केले. आम्ही ॲम्स्टरडॅमपासून 45 मिनिटांवर पुढे असलेल्या मधुरधाम येथे म्हणजेच मिनिएचर ऑफ हॉलंड हे पाहण्यासाठी गेलो. हे पण एक खूप सुंदर ठिकाण होते. नेदरलँडमधील सुंदर बिल्डिंग्स, फोर्ट हे सगळे या एकाच ठिकाणी स्मॉल मॉडेल्स बनवून ठेवलेले आहेत. असे हे मधुरधाम बघण्यास खूपच सुंदर आहे.
मधुरधाममध्ये फिरून झाल्यावर आम्ही पुढे जर्मनीसाठी रवाना झालो.